राहुल गांधींच्या फ्लाइंग केस प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची स्मृती इराणीवर टीका। स्मृती इराणी या देशाच्या विकासावर त्यांच्या खात्याशी संबंधित ध्येय धोरणावर कमी आणि गांधी घराण्यावर गरळ ओकल्यामुळे जास्त प्रसिद्ध होत असल्याची टीका त्यांनी केली आहे। पुण्यासह राज्यातील विकास प्रकल्पातील अडथळे दूर करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। काल मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विकास प्रकल्प मार्गी लावण्याच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले। ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता। मुंबईतील आझाद मैदानात कर्मचारी करणार बेमुदत उपोषण। एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यता प्राप्त संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी संपाची दिली हाक। अद्याप अजूनही काही मागण्या आणि पगार रखडल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होते नाराजगी। प्रेमाचं ममत्व उरलं नाही अशांना फ्लाइंग किस काय करणार असे राऊत यांचे वक्तव्य। भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर संसदेत फ्लाइंग किस दिल्याचा गंभीर आरोप लावला। याला प्रतिउत्तर देत राऊत म्हणाले, भाजपा कधी कोणत्या गोष्टीचे राजकारण करेल सांगता येत नाही। राहुल गांधींनी द्वेष बदलला यावर उतारा म्हणून संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला, प्रेम विसरलेले फ्लाइंग किसचे राजकारण करतात। पुणे जिल्ह्यात सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ठरला राज्यातील ऊसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना। 2022-2023 सालात गाळप झालेल्या ऊसाला 3,350 रुपयांचा दर जाहीर। हा कारखाना राज्यातील सर्वोच्च दर देणारा पहिला कारखाना ठरला। टोमॅटो नंतर आता कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता। वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री। भविष्यात कांदा 35-40 किलो पर्यंत जाण्याची शक्यता। बच्चू कडू यांनी अपेक्षा भंग केली। BRSचे नेते रघुनाथ दादा पाटील यांचा बच्चू कडूंना टोला। सांगलीच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। रघुनाथ दादांनी बच्चू कडूंच्या पदावरून उडवली खिल्ली। RBIने दिला सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा। RBIने August 2023 आर्थिक धोरण केले जाहीर। व्याजदरात कोणतीही वाढ होणार नाही। पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिरात भाविकांना मोबाईल वापरण्यास बंदी। मंदिर प्रशासनाकडून मंदिर परिसरात मोबाईल बंदी करण्याचा निर्णय। आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार। पुण्यातील कोंढावा परिसरात 11 वाहने एकमेकांवर आदळल्याने 5 जणांचा जागीच मृत्यू। शाळकरी विद्यार्थ्यांची स्कूल बस, ट्रक, टिप्पर आणि इतर वाहने एकमेकांवर आदळली। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी।